आता सकाळचे 8 वाजलेले आहेत तर मी कपडे धुतलेले आहेत तर कपडे वाळू घालण्यासाठी मी बाहेर आलेले आहे गॅलरीत। तर सकाळचं तुम्ही वातावरण बघू शकता, 8 वाजलेले आहेत। तर आज महाशिवरात्री आहे तर मुलींना सुट्टी आहे, तर 8 वाजले तरी अजून ह्या उठलेले नाहीत। तर आपण आता यांना उठूया। वैष्णवी उठ बरं बेटा, आता उठा उठा, आता 8 वाजले तर खाय रे बिटू चॉकलेट। ओमच आणि ओम तू किती वाजता उठला? 4 वाजता। बापरे, ओम माझ्या सोबतच उठला होता 4 वाजता। मग त्याला परत मी झोपी लावलं थापटून, मग त्यानंतर मग तो झोपी गेला आणि परत 7 वाजता उठला। अजून आता दीदी आणि ताई उठलेले नाहीत तर मग त्यांना आपण उठूया। इकडं वैष्णवीचं टॅप बघण्याचं काम चालू आहे उठल्याबरोबर, आणि दीदी अजून काय उठली नाही। तर त्यांना दोघीला ओम आता उठितोय। उठवर बेटा, उठा म्हणा, उठा, 8 वाजले, उठा। ए मारू नका ग ओमला। आता सकाळचे 9 वाजलेले आहेत तर ओम आणि माऊली दूध आणायला चाललेले आहेत दुकानात। तर सकाळ सकाळ दूध घेऊन येतील, म्हणजे मग सकाळीचं दूध भेटतं लवकर आणि दुपारी भेटत नाही, त्यामुळं म्हटलं सकाळचंच घेऊन ये। बाय ओम। हां ठीक आहे, बाय, लवकर या। आला तू? काय आणलं? ज्यूस पण आणलं। आज उपवास आहे ना, त्याच्यामुळे पक्कन खायचं नाही, ठीक आहे। आता इथं ओमनी चिक्की आणलेली आहे खायला, ओमला उपवास आहे। आणि हा ओम पण आज उपवास धरणार आहे, सगळे मुलं उपवास धरतात, लहान मुलं मोठे मुलं सगळे। ओम साईराम, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। आज आपण नवीन असा एक व्हिडिओ बनवणार आहोत, तो म्हणजे आज महाशिवरात्री आहे तर सर्वांना उपवास आहे, तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा। चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। हाय बोल। तर आज महाशिवरात्री आहे आणि ओमला पण उपवास आहे आणि सगळ्यांना उपवास आहे। मग आज उपवास बेटा, आज काय खायचं? काय खायचं? टरबूज खायचं। बर ठीक आहे, आज ओमला पण उपवास आहे आणि ओमला आज टरबूज खायचंय, त्यामुळे मी आता ओमला टरबूज कापून देणार आहे। तो लय वेळचा म्हणतोय की मला टरबूज खायचंय, तर मग म्हटलं आता ओमला मी टरबूज कापून देते। तर सकाळचे 10 वाजलेले आहेत, आज महाशिवरात्री आहे, तर आपण आता सर्वात आधी देवपूजा करून घेऊया। सकाळची देवपूजा झालेली आहे आणि घरातले जे रेग्युलर काम असतात ते बी आपण आता करून घेतलेले आहेत, आणि मुलांना बी आज सुट्टी आहे आणि त्यामुळे घरातले कामही थोडेसे लेट झालेले आहेत। आणि आज उपवासासाठी आपण काय बनवणार आहोत तर ते आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा। साहेब सकाळीच 5 वाजता ड्युटीला गेलेले आहेत आणि ते येऊपर्यंत आपण उपवासाचं काय काय बनवणार आहोत त्यांच्यासाठी आपण पूर्ण तयारी करून घेणार आहोत। आणि त्यानंतर कोणी शिकवलं बेटा तुला तसं? बाबाने शिकवलं। तू आता होमवर्क करणार आहे? हे होमवर्क कोणी दिला लिहून? कोणी दिलाय? बाबाने दिलाय ना। आता हे कम्प्लीट करून घे, तो होमवर्क कम्प्लीट करून घे, ठीक आहे। मग बाबा आल्याच्या नंतर बाबाला दाखवत आपण ते होमवर्क। हा तुला ABCD तू लवकर लिहित असतो ना, तुला येते ना ABCD म्हणून दाखव बर। ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ। ओमने काय केलं की हे टरबूज आहे ना सर्कल आकारात होत, तर तो म्हटला की त्याचे तुकडे करून नको देऊ, मला असंच खायचंय। तर कसं लागतं बेटू टरबूज? चांगलं चांगलं लागतं।
कोणी आणलं बेटा हे टरबूज? बाबूंनी. बाबूंनी आणलं. तर आता ओमला टरबूज कापून दिलेला आहे आणि मी किचन मध्ये आलेले आहे. तर आपल्याला आता उपवासासाठी काय काय बनवायचं आहे ते आपल्याला जेव्हा तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहताल तेव्हाच कळेल की उपवासासाठी काय काय बनवलेलं आहे. तर मग चला आपण उपवासाचं काहीतरी बनवूया. तर आपण उपवासासाठी सर्वात आधी गोड पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे आपल्याला मखण्याची आपण खीर बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तर आपण हे दूध आता इथं उकळून द्यायचं आहे चांगलं आणि त्यानंतर आपण खीर बनवूया. आणि इकडे ओमचं टरबूज खायचं काम चालू आहे, हो की नाही बेटा? तोपर्यंत मी आता खीर बनवून घेते. आपण हे दूध फुल फॅट दूध घेतलेलं आहे म्हणजे आपली खीरही एकदम घट्ट होईल. आता दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर दूध गरम झालं की त्यानंतर आपण खीर बनवून घेऊया आणि मखाणे थोडेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि ड्राय फ्रूट लागतील ते बी आपण येथे वाटीमध्ये कापून घेतलेले आहे जेवढे पाहिजे आहेत तेवढे. तर आपण आता खीर बनवून घेऊया. आपल्याला मखाण्याची खीर बनवायची आहे तर त्यासाठी आपण हे मखाणे घेतलेले आहेत. तर आपण आता साजूक तुपामध्ये फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर ड्राय फ्रूट बी फ्राय करून घ्यायचं आहे साजूक तुपामध्ये. तोपर्यंत इकडं दूधही गरम होत आहे. साजूक तूप टाकूया भाजण्यासाठी. अर्धा चमच टाकलेले अगोदर आपण ड्राय फ्रूट आपण हे साजूक तुपामध्ये फ्राय करून घेऊया. चम्मच कुठे रे बेटा? हा तुम्ही बघितला होता? नाही नाही. आणि मखाणे आणि ड्राय फ्रूट जर आपण चांगले फ्राय जर केले तर मग आपली खीरही चांगली चविष्ट लागेल. त्यासाठी आपण फ्राय तू खाणार आहे पिलू? अरे 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 तू काय केलं? सगळं घरात तुकडे करून ठेवले तर ओमनी काय केलं? टरबूज खाल्लं आणि सगळ्या हॉलमध्ये बी आहे सगळ्या हॉलमध्ये बी केलंय. आता आपल्याला झाडून घ्यावं लागेल आणि ती संधी घ्यावं लागेल. झालं तुझं खायचं? तू आता तू काय कर, हात धु बरं. मी खाल्लं म्हणा आता टरबूज खाल्लं ना. चल हात धुवून काढ आता नळावर हात धुई. मखणे खायचे तर बरं बेटा. मी काय करते तुला हे मखणे का तुपामध्ये फ्राय केलेली आहेत ना ते तू खा, मग ते छान लागते. ठीक आहे. पण मखणे खायचे ना? बर ठीक आहे. आता ओमचं टरबूज खायचं झालंय. आता ओमला काय खायचं? ग्रेप्स खायचे. आज ओमला उपवास आहे ना त्यामुळं त्याचं काहीतरी काही ना काही थोडंफार खायचं चालू आहे. आणि एकच दिवस मुलांना उपवास आहे, परंतु ते कसं बघतात आई हे चालतं का उपवासाला, आई ते चालतं का उपवासाला. म्हणजे एकच दिवस उपवास धरते, परंतु त्याच्यामुळे इतका प्रश्न पडतो की आज उपवासाला हे चालेल का, ते चालेल का, हे खाल्लं पाहिजे का, उपवास का धरायचा आई, असं म्हणजे बरेचसे प्रश्न विचारित राहतात मुलांना अजून माहीत नाही छोट्या असल्यामुळे. तर दुधाला चांगली उकळी आलेली आहे. तर आपल्याला जेवढी साखर हवी आहे तेवढी आपण साखर घालूया दुधामध्ये. दूध चांगलं उकळलेलं आहे. त्यानंतर आपण एक चम्मच साजूक तूप घालूया या दुधामध्ये. आणि इथे आपण हे ड्राय फ्रूट घेतलेले आहे ते घालू. आणि आता आपण हे मखाणे आहेत ना, तर हे मखाणे आपण मिक्सर मध्ये बारीक करूया. म्हणजे जास्त बारीक करायचं नाही, थोडसं असं म्हणजे करायचं. ठीक आहे ठीक आहे. तुला मी देते हात पोळी माझ्या ओमला खायचंय. तुला काय माहिती मखाणे खायचे माझ्या ओमला? याच्या प्लेट मध्ये देऊ बाबू. ठीक आहे. ग्रेप्स खायचे झाले. ग्रेप्स ग्रेप्स पण खाल्ले धर. आज ओमला उपवास आहे त्यामुळं ओमला खूप भूक लागलेली आहे. आता आपण हे मिक्सर मध्ये थोडं बारीक करूया.
आणि हे मकाने बारीक करायला जास्त काय वेळ लागलेला नाही, एकच एकदाच फिरवलं का लगेच एकदम बारीक झालेलं आहे। आता आपण हे दुधामध्ये घातलेले आणि थोडीशी का उकळी येऊ द्यायची आणि लगेच आपण गॅस बंद करायचा। तर मी काजू आणि बदाम पाण्यामध्ये रात्री भिजून घेतलेले आहेत, तर त्याची थोडीशी पेस्ट बनवूया म्हणजे कसं खीर एकदम घट्ट अशी होईल। तर मी काजू बदाम भिजून घेतलेले आहेत, तर त्याची थोडी अशी पेस्ट बनवून घेते म्हणजे खिरीला एकदम थोडासा असा म्हणजे दाट सरपणा येईल आणि खाण्याची भी इच्छा होईल चांगली दिसली। चण्याची खिचडी पण बनवणार आहोत, तर त्यासाठी मी रात्रीच हा शाबुदाणा भिजून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम शाबुदाणा डबल असा झालेला आहे। तर रात्रीचा जर शाबुदाणा भिजू घातला तर शाबुदाणा एकदम मऊ होतो आणि डबल भी फुगतो। आणि जे चिकट जर आपण जर तासभर जर भिजवला आणि शाबुदाणा जर बनवला तर एकदम चिकट असा होतो, गट्टू बनतो त्याचा। तर रात्री जर भिजवला तर तुमचा शाबुदाणा भी चांगला होतो आणि खाण्याची भी इच्छा होते, इतका चांगला होतो। आणि मी फक्त हा पातीला फक्त अर्धच शाबुदाणा टाकला होता, तर पूर्ण पातीला फुगलेला म्हणजे फूल भरलेला आहे। तर आपण आता शाबुदाण्याची खिचडी बनवून घेऊया। इकडे आपली खीर झालेली आहे आणि इकडे आपण बटाटे शिजून घेतलेले आहे, तर आपण आता शाबुदाण्याची खिचडी बनवूया। तर सकाळचे आता 11 वाजलेले आहेत, तर बाहेरचं तुम्ही वातावरण बघू शकतात। आता पाऊसही नाही आणि आता जास्त गरमी भी व्हायला लागलेली आहे आणि ऊन भी पडायला लागलेलं आहे। आणि इकडे बघू शकता तुम्ही झाडं भी आता सुकायला लागलेले आहेत, कारण की मध्ये मध्ये बेंगलोरमध्ये पाऊस यायचा आणि त्यामुळं इकडे एकदम झाडी हिरवीगार होती। परंतु आता पाऊसही बंद झालेला आहे आणि आता ऊनही पडायला लागलेलं आहे, त्याच्यामुळं झाडं भी सुकायला लागलेली आहेत। आता ऊन तुम्ही बघू शकतात, टरबूज कसं खायला लागलेला आहे। मी जे कापून दिलेलं होतं ना टरबूज, ते त्याला काय आवडलं नाही, तो म्हणतो की मला आतला भाग जो जास्त लाल आहे तो चम्मचने मी खाणार आहे। तर त्याचं आता खायचं काम चालू आहे। कसं लागतंय टरबूज बेटा? चांगलं लागतं। ओमला टरबूज खूपच आवडतं, त्यामुळे त्याचं खायचं काम चालू आहे। नुसतं पडत बर बर ठीक आहे। टाटली ओमला आता टाटली आणून देते, त्यांनी सगळ्या घरामध्ये इतके दाणे बी केलं होतं टरबूजाचं, आता पूर्ण मी ते बी वेचून घेतलं, त्यानंतर पुसून घेतलं परत। आता त्याचं परत खायचं काम चालू आहे, आता किती राडा करतो परत। आणि इकडे आता वैष्णवी आईला मदत करत आहे, बटाटे बॉईल केलेले आहेत तर त्याचे छिलके काढते। काय करते बेटा? बटाट्याचे जे छिलके आहेत ते काढीत आहे। तर ती म्हटली की आई मग लवकर काम आवरल तुझं बी आणि मला पण भूक लागली, तर त्यामुळं मी तुला मदत करते। तर तुम्ही बघू शकता आईला मदत करती वैष्णवी। हाय कर बेटा। हाय हॅलो सर्वांना, हॅपी महाशिवरात्री। शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। पा आपला असा होता रे, सकाळी 5 वाजता ड्युटीला गेलेले होते। आता ड्युटी वेगळी आपली थोडी मेस मध्ये असल्यामुळे लोकांना जेवण द्यायला आज सेंट्रल परचेसिंग भाजी आणायला गेलतो, त्यामुळे सकाळपासून आपला पूर्ण उपवास आहे, फक्त पाणी प्यायलेलं। आणि आता दुपारचे 1 वाजलेले आहेत, अजून त्यांनी आंघोळ पण केलेली नाही आणि फ्रेश झाल्याच्या नंतर मग थोडस शाबणा आणि कुठं आपली खीर ते बनवलेली आहे, तर ते खाणार नंतर। पोटात गेली ना, पोटात टरबूज उगल मग आपले टरबूज येईल खायला। आपल्या दीदीचे डोळे खराब झाले तर ड्रॉप टाकत नाही खाली। अरे 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 एडी पोरगी रे, काय करावा काय नाही उघड झाप करा, असं 2 मिनिट 2 मिनिट हात उघडवते ना।
एक डोळे चेक करायचे पण टाइम भेटा ना काय बनिला इथे आतो ना आता खीर बनवली आणि इकडे बघ इकडे वैष्णवीच्या आवडीचा शाबदाण्याची खिचडी बनवली आता वैष्णवीला लय भूक लागलेली आहे भगरी भगरी कि वरई जे ढोसे बनवणार आहोत बेटर बनवून घेतलेला सारे जण जेवण करूया अपने आता इकडे ढोसे मस्त असा आपला एकदम पातळासा डोसा तयार झालेला आहे बघू शकता छान झालेला आहे एकदम पातळ आपलं सगळं फरायचं बनवून घेतलेलं आहे ढोसे बनवलेले आहे खिचडी भी झालेली आहे खीर भी झालेली आहे आणि इकडे मखणे भी केलेले आहे चला ना चला ना वैशू चला आता खूप भूक लागलेली थोडं फरायचं करून घेऊया पुन्हा परत मेस मध्ये जायचंय ओम तुला काय आवडतं रे त्याला मखाने खूप आवडलेले आहेत आणि याच्यातला आवडीचा पदार्थ तुमचा सर्वात कोणता आहे हा त्यांना शाबदाणा जास्त आवडत नाही कारण की पचन होत नाही म्हणतात तर त्यामुळं मग भगरीचे किंवा वरईचे ढोसे त्यांना आवडतात आणि नेहमी आम्ही बनत असतो जर उपवास असेल आणि इकडे ओमला मखाने आवडतात मखाने खायचं काम चला मी का मला ठीक आहे तुझं खाय झालं का मग मी खाईन बेटा आता साऱ्यांना भूका लागलेल्या आहेत तर आता जेवणाची तयारी चालू आहे चला आपण आता सर्वजण जेवण करूया आज बच्चे पार्टीला उपवास आहे महाशिवरात्रीचा आता जेवण चालू आहेत सगळ्यांना हॅपी शिवरात्री बोल हॅपी हा ओमला वाटतं मला येत नाही पण तो सर्वात आधी बोलला होता हॅपी महाशिवरात्री आज उपवास आहे आणि मुलं आता फराळीचं करीत आहेत खूप सारे प्रश्न करीत होते महाशिवरात्र कशासाठी धरते हे चालतं का ते चालतं का खूप भूक लागली असे मुलं म्हणजे सवय नाही उपवासाची त्यामुळं प्रश्न करीत होते उपवासाची पूर्ण थाळी तयार झालेली आहे तर आपण आता सर्वजण फराळीचं करूया तर दुपारचे एक वाजलेलं आहे तर आपला आता पूर्ण फराळीचा स्वयंपाक बनवून झालेला आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा